बेटा पर्दा हटा दो, हवा आती रहती रहेगी तो ऑक्सीजन ज्यादा ले पाओगे, थोड़ा प्रेशर होगी। देखो ऐसा है कि वेक्टर्स में आप लोगों को तकलीफ हो रही है, ये तकलीफ और बढ़ेगी जब लाइन और प्लेन के क्वेश्चंस में लूंगा, क्योंकि उसमें डायरेक्शन कोसाइन और रेशियो की बात फिर से हो जाएगी। क्योंकि आप जो लाइन की सुने मेरी बात की आप, नहीं 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 स्कीप नहीं करना है, मैं आपको बताता हूँ। देखिए वेक्टर्स लाइन प्लेन को मिला के सीवीडी में कम से कम 6 से 7 क्वेश्चन फेंक के मारे जाएंगे। अब बात करने की जरूरत नहीं है, बात समझिए मेरी। पा मी तुम्हाला सध्या मी सांगतो वेक्टर वरती कशावर फोकस ठेवायचं। हा सध्या जे अरिथमॅटिकल थोडंसं असतं ना कॅल्क्युलेशन ओरिएंटेड, आता हे बघा पहिले 4 थेरम आहेत ना त्याचा मतितार्थ लक्षात ठेवा, की वेक्टर्स कोलिनियर असतील तर त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन 0 वेक्टर, वेक्टर्स कोप्लेनर असतील तर त्यांचं लिनियर कॉम्बिनेशन 0 वेक्टर, हेच दोन गोष्टी पहिले 4 थेरममध्ये सांगितले आहे, बरोबर आहे। हां त्याच्यानंतर युनिट वेक्टरवाला कॉन्सेप्ट लक्षात ठेवायचा। हां बघा एक आहे, मी तुम्हाला आता जे सांगतोय ना तुम्ही त्यानुसार घरी जाऊन आता फक्त अभ्यास करा, बाकी सगळा सिलेबस संपल्याच्या नंतर जोपर्यंत तुमचं वेक्टर लाईन प्लेन तुम्हाला परफेक्ट वाटत नाही तोपर्यंत तेच घेत राहतो आपण, कारण आपल्याला 11 टॉपिक घ्यायला टाइम आहे, कळतंय का? इंटिग्रेशन, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह, ठीक आहे, वेक्टर लाईन प्लेन, हे टॉपिक जे आहेत हे आपण वारंवार रिव्हिजन मध्ये घेत राहतो रोज, कळते? रोज येऊन मी थेरी शिकवतो वेक्टर, लक्ष देते त्याच्यामुळं तुम्ही एकदम हे बघा असं ना करत जाऊ, तुम्ही एक लक्षात घ्या की आपल्याला गिव्ह अप नाही करायचंय जोपर्यंत आपण आपली टोटल मेहनत देत नाही तोपर्यंत। पहा जिथं वेक्टर असा टॉपिक आहे तुम्हाला थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागतील, कळतंय का? थोडेसे एफर्ट्स घ्यावे लागतील लक्षात ठेवण्यासाठी। तर काय करायचं माहिती का वेक्टर्स का, ए बेटा पडदा सरकव ना, तर हवा येत राहिलं तू किती वेळ मारत राहशील त्याला, लॉजिक तो ॲबसेंट आहे ना, लक्षात घ्या। ए बेटा आता सध्या याच्यावर फोकस आहे, काही नाही करायचं, फक्त एक्सरसाइज मधले क्वेश्चन वारंवार सोडवा, फक्त तुम्हाला आहे ना ते तुमच्या आतमध्ये उतरण्याची वेळ आहे फक्त, कळतंय का? त्याच्यामुळे एक्सरसाइजची क्वेश्चन परत रिपीटेडली करा। कोलिनेरिटी आणि कोप्लेनेरिटी या दोघांवरती आपण बघितलं, त्याच्या पहिले आपण काय पाहिलं, टाइप्स ऑफ वेक्टर पाहिले। टाइप्स ऑफ वेक्टर्स मध्ये फक्त एकच महत्त्वाचा होता तो म्हणजे युनिट वेक्टर, युनिट वेक्टर। आणि युनिट वेक्टर साठी काय समजायचं, कुठलाही वेक्टर चा युनिट वेक्टर म्हणजे कुठल्याही वेक्टर ला तुम्ही रिप्रेझेंट कसं करता, त्याची मॅग्निट्यूड आणि त्याची डायरेक्शन, आणि हा जो असतो बेसिकली हा डायरेक्शन म्हणजे युनिट वेक्टर असतो। म्हणून युनिट वेक्टर कसा डिफाईन केला जातो, कोणत्याही वेक्टरचा, ए कोणत्याही वेक्टरचा युनिट वेक्टर कसा डिफाईन केला जातो, वेक्टर डिवायडेड बाय इट्स मॅग्निट्यूड, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, बरोबर। हे झाल्याच्यानंतर तुम्हाला मग थोडंसं ट्रायंगल ऑफ वेक्टर ॲडिशन वगैरे ते तुम्हाला माहिती आहे की तो एक रिझल्टंट दाखवण्याचा वे, दोन वेक्टरचे ॲडिशन त्याच्यामध्ये डायरेक्शन इन्वॉल्व असल्यामुळं तुम्हाला ट्रायंगल लॉ तुम्ही यूज करता, बरोबर आहे। बरं आता कोलिनियर ज्यावेळेस असतात त्यावेळेस लिनियर कॉम्बिनेशन 0 असतं, 0 वेक्टर असतं, कोप्लेनर असतं, आणि लिनियर कॉम्बिनेशन 0 वेक्टर असतं म्हणजे हे आता काय होतं माहिती का, मी काही गोष्टी थिअरटिकली घेतलेल्या आहेत आणि काही गोष्टी एक्झाम्पलमध्ये आलेल्या आहेत, दोन चारच गोष्टी आहेत, कळतंय का? जसं दोन वेक्टर्स कोलिनियर आहेत तर त्यांचे कंपोनंटचा रेशो जो असतो तो प्रपोर्शन मध्ये असतो, हे मी तुम्हाला पहिल्या एक्सरसाइज मधले 3-4 क्वेश्चन मध्ये सांगितलेले, जे आज पण परत वापरतो, कळतंय का? तुम्हाला मी सांगतो वेक्टर तुम्हाला ह्याच्यासाठी अवघड वाटते की तुम्ही त्या त्या वेळेस त्याची प्रॉपर रिव्हिजन नाही केली। वेक्टर असं नाही की तुम्ही एका वेळेस करून सोडून द्यायचे, त्याला तुम्हाला तोपर्यंत रिवाईज करावं लागेल जोपर्यंत तुमच्यासाठी जसं रोजचं उठणं, खाणं, पिणं, बोलणं, हिंडणं, फिरणं या गोष्टीमध्ये एफर्ट लागतात का तुम्हाला, कारण रोजची सवय लागलेली, कळतंय का? इव्हन जर तुम्ही गाडी चालवत असताना सुद्धा अनकॉन्शियसली चालवता, तुमचं लक्ष असतं का, आता एक गाडी गेली, आता मी ऍक्सेलरेटर वाढवतोय, आता मी गिअर चेंज करतोय, असं काही होतं का? ऍटोमॅटिक आहे,
कळते का, ह्या ज्या गोष्टी ऑटोमॅटिकली होत आहेत ह्याचं कारण आहे ह्याचा तुमचा सराव खूप जास्त झालेला आहे, तुम्हाला ह्याच्यामध्ये मास्टरी आली आहे. जी गोष्ट अवघड असती, अवघड इन द सेन्स की तुम्ही पहिल्यांदा इंट्रोड्यूस होत असती तुम्हाला, तुम्हाला काय वाटतं तुम्हाला अल्जेब्रिक वाले टॉपिक्स का बरं सोपे जातात? कारण तुम्हाला तशा पद्धतीचे कॅल्क्युलेशन करण्याची सवय लागलेली असते म्हणून तुम्हाला ते सोपे जातात. वेक्टर तुम्हाला दहावीपर्यंत नव्हतं, इवन दो यांनी 2 वर्षापूर्वी ज्यावेळेस मी शिकवायचो त्यावेळेस हा जो वेक्टर मधला पार्ट आहे ना, आज जो मी तुम्हाला वेक्टर म्हणून शिकवतोय का, तो वेक्टर 3 टॉपिकमध्ये डिवाइड होता. मी जे आज तुम्हाला शिकवतोय कळतंय का, थिअरम वाला पार्ट 12th मध्ये घेतलेला होता, फक्त थिअरम वाला पार्ट, आणि आणखी एक टॉपिक होता त्याच्यामध्ये डायरेक्शन रेशोज आणि डायरेक्शन अँगल्स आणि डायरेक्शन कोसाइन, त्याच्यावर सेपरेट होत, सेपरेट टॉपिक होता. त्यांनी कसं केलेलं होतं, 12th चा वेक्टर, 11th च्या वेक्टर्समध्ये सगळ्या बेसिक गोष्टी होत्या, 11th च्या वेक्टर्समध्ये सगळ्या बेसिक गोष्टी होत्या, तिथे एक टॉपिक दिला होता. जसं मॅट्रेसेस आहे, मॅट्रेसेस तुम्हाला 11th मध्ये दिलेलं आहे हे लक्षात नाही आहे, 11th तुम्हाला मॅट्रेसेसमध्ये दिलेलं आहे बेसिक, बेसिक म्हणजे मॅट्रिक्स काय असतं, टाईप्स ऑफ मॅट्रेसेस आणि अल्जेब्रा ऑफ मॅट्रिक्स म्हणजे ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन ह्या गोष्टी. आणि मग 12th मध्ये त्यांनी काय घेतलं, इनव्हर्स वाला पार्ट घेतला, तोडलं त्यांनी टॉपिकमध्ये, बरोबर आहे. पण मॅट्रेसेस अल्जेब्रिक आहे त्याच्यामुळे समजायला अवघड जात नाही, कॅल्क्युलेशन ओरिएंटेड. आता ह्या वेक्टरला जे त्यांनी एकत्र केलं 12th मध्ये, तो पहिले 11th मध्ये थोडा होता, त्याच्यानंतर 12th मध्ये वेक्टर्स नावाखाली फक्त हे 4 थिअरम्स होते आणि स्केलर ट्रिपल प्रोडक्ट, वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट अशा गोष्टी होत्या ज्याच्यामध्ये डायरेक्शन रेशोज आणि अँगल्सचा संबंध येत नाही. आणि मग 3 डायमेन्शनल ज्योमेट्री म्हणून एक सेपरेट टॉपिक होता ज्याच्यामध्ये हे गोष्टी डिस्कस केल्या जातात आणि मग लाईन प्लेन. आता यांनी काय केलेलं आहे की यांनी वेक्टर्समध्येच ह्या सगळ्या गोष्टी इन्क्लूड केल्या, जे की खूप चांगलं केलेलं आहे, त्याच्यामुळे टॉपिकची लेंथ वाढली. तुम्ही पाहताय का आपले 18 लेक्चर झालेले, सगळ्यात लांबलचक चाललेलं आहे इंटिग्रेशन नंतर, लक्षात येते. मग इंटिग्रेशनही तेवढंच मोठं आहे, फक्त इंटिग्रेशन फॉर्म्युला बेस्ड असल्यामुळे तुम्हाला एवढं टफ नाही वाटलं, चला काही गोष्टी समजून घेतल्याविषयी सांगा. आता वेक्टर्सला तुम्हाला काय करायचं आहे, प्रॅक्टिस करायची, घरी गेल्यानंतर रोज एकदा सगळी थेरी लिहून काढायची. तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला वेक्टर लाईन प्लेन सगळ्यात सोपा वाटायला लागेल, तुम्ही फक्त थोडीशी प्रॅक्टिस करा. काय करायचं, घरी जाऊन पोलिनॅरिटी पोपुलॅरिटीचे थेरम्स आहेत त्याचे स्टेटमेंट वाचायचे, त्यांना काय म्हणायचं समजून घ्यायचं, बरोबर आहे, त्याच्याशी रिलेटेड पहिली एक्सरसाइज आहे, बरोबर. आता याच्यानंतर आपण काय पाहिलं होतं, वेक्टर ॲडिशन पाहिली होती, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ॲडिशन, बरं. आता अरिथमॅटिकमध्ये जर जायचं झालं तर तुम्हाला मी सेक्शन फॉर्म्युला शिकवला, सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन, एक्सटर्नल डिव्हिजन, मिड पॉईंट फॉर्म्युला, सेंट्रल फॉर्म्युला. आणि हे जे आहेत फॉर्म्युले हे थोडं अरिथमॅटिक व्ह्यू देतात, कारण तुम्ही ते 2D मध्ये पण शिकलेले. मग त्याच्यावर आता होतं काय माहिती का, मी ज्यावेळेस शिकवतो त्यावेळेस तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी समजलेल्या असतात, मॅक्सिमम गोष्टी समजलेल्या असतात, लॅक ऑफ प्रॅक्टिसमुळं तुमच्या ते विसरत्यात, आणि ज्यावेळेस क्वेश्चन सॉल्व्ह करत असतात त्या तुमच्या डोक्यामध्ये नसल्यामुळे तुम्हाला ते अवघड वाटायला लागतं. जसं हिनं पूर्ण सोडून दिल्या वेक्टर, चेहऱ्यावरच कळतं, हिला वाटतं हे काही खरं नाही या वेक्टरचं, त्या विषय सोडून द्यायचं, कळतं आहे का. त्याच्यानंतर जे थोडेसे लेट जॉईन झालेले त्यांची पण थोडीशी हालत खास्तच आहे वेक्टरच्या, बरोबर आहे. म्हणून मी वेक्टर लाईन प्लेन असा सोडणार नाही, मी तुमच्याकडून खूप प्रॅक्टिस करून घेणार आहे बिझनेसचे सगळे, फक्त एकदा सिलेबस संपतो तोपर्यंत तुम्हाला काय करायचं ते मी सांगतो. आपण जे सध्या शिकलेलो आहे ह्याच्यामध्ये आता तुम्हाला मोठ्या मोठ्या गोष्टी सांगतो. आता तुम्हाला सेक्शन फॉर्म्युला मी तुम्हाला खरं सांगू का, खरं सांगतो मला इंग्लिश एवढी खास जमत नव्हती बरं का, पण मी इतका पाठांतर करत होतो की नंतर मला ते कळायला लागलेलं होतं, माहिती का, थोडं थोडं कळायला लागलं होतं, लक्षात येते का. आणि कधी पण अभ्यासाला बसताना मी आजही, आजही जर एखादा सब्जेक्ट वाचायला घेतलं ना तर मी पहिले अर्धा तास लिहून घेतो, तोपर्यंत डोक्यामध्ये जे पार्टिकल्स वॉन्डरिंग हिअर अँड देअर थॉट्स जे आहेत ते सेटल डाऊन होत नाही, तोपर्यंत काय करतो लिहायला घेतो, लक्षात येते का. म्हणजे पहिल्या अर्धा तासामध्ये लिहित गेल्यामुळे तुम्ही थोडस सेटल डाऊन होतात आणि तुम्ही लिहित असताना थोडा विचार करता का, अरे हे काय लिहिले, हे काय लिहिले, हे काय लिहिले, प्रत्येक शब्दावरती विचार करा, वाक्यावरती विचार करा, माझ्यासोबत डिस्कस करा, माझं पण नॉलेज वाढा, होऊ शकतं मी ते डायमेन्शन पकडलं नसेल त्याच्याबरोबर, तुमच्यामुळे मला ते सुद्धा कळू शकतो, कळत आहे का. माझा विषय डेव्हलप होण्यामध्ये मी 11वी 12वी शिकवायला चालू केलं, माझं 10 ते 12 वर्षाचा गॅप होता माझ्या 11वी 12वी,
त्याच्यानंतर जो माझा विषय डेव्हलप झालेला आहे तो फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांमुळे लागेला, कारण मी खुली सूट दिलेली होती, तुम्ही काही विचारा. त्याच्यामुळे बऱ्याच दिवस आज झाले की चालू लेक्चरमध्ये मी सारवासारव केलेलं नाही. मी म्हटलेलं थांबा, याच्यावरती मी विचार करून सांगतो. मी दुसरा दिवस पूर्ण घालवलेला आहे. बऱ्याच वेळेस असं झालेलं की मला रात्री झोप येत नव्हती त्या गोष्टी विचार करताना. मला कधी कधी 2-3-4 वाजता त्या गोष्टीवरती आन्सर सापडलेले. मी उठून परत पुस्तकं चाळून पाहिलेली किंवा ही गोष्ट बरोबर आहे. फक्त मी हेल्प कुणाची घेतली नाही, कधी आलोक सरांसोबत डिस्कस केलं नाही, किंवा यूट्यूबवर दुसऱ्या टीचर्सचे लेक्चर ह्याच्यासाठी नाही पाहिले, कारण की मला बायस नव्हतं. मला स्वतःची बुद्धिमत्ता वापरायची होती किंवा माझा व्ह्यू त्याच्याबद्दल काय आहे. जर मी दुसऱ्याचा व्ह्यू घेतला तर मग माझी विचार करण्याची शक्ती थांबून जाते. मी एम एस सीला असताना माझे प्रोफेसर होते ज्यांचे माझे खूप उपकार आहे. म्हणजे माझी जी टीचिंग पद्धती ॲक्च्युली ती कॉकटेल आहे दोन टीचर्सच्या टीचिंग पद्धतीची. मला दोन प्रोफेसर होते, एक एच ओ डी एस युनिव्हर्सिटीमध्ये आणि एक जे आहे ते असोसिएट प्रोफेसर आहे. तर दोघांची जी टीचिंग पद्धती होती मी त्याला मिक्सअप केलेली आहे माझ्या टीचिंग पद्धतीमध्ये काय. त्याच्यामुळं मला त्या गोष्टी खूप फायदा झाला. आणि मी त्या सरांना असंच 20 मिनटं बाकी होते, त्यांना जे टॉपिक शिकवायचं होते संपलं होतं त्यांचं, 20 मिनटं बाकी होते. तर ते म्हटले बा पुढचं घेऊ, मग आम्ही तुमच्यासारखे नाही ना सर, बस झालं ना सर वगैरे गोष्टी घ्या. ते म्हणजे असं नाही जाणार, मी क्लास 20 मिनटं पहिले सोडणार नाही. म्हणजे तुम्हाला काही विचारायचं असं विचारा. मग मी थोडंसं शहाणा होतो सगळ्यांमध्ये, असतंच ना तसं. आणि नाही मी पहिले बेंचवर बसायचं तर मी म्हणलं सर मला एक प्रश्न विचारतो. म्हणलं सर ज्यावेळेस तुम्ही सुरुवात केली असं त्यावेळेस तर तुम्ही शहाणे नसता म्हणलं. म्हणजे मी जेव्हा सुरुवात झाली असेल तुमची मॅथ शिकण्याची त्यावेळेस तुम्ही काय स्टेजला होते ना, आज आम्ही तुमची स्टेज पाहतो. तुम्ही प्रत्येक शब्द आम्हाला एक्सप्लेन करतो. तर हे जे झाला प्रवास तुमचा तर तो कसा झाला ते मी मला सांगितलं. हे बघ म्हणे, 3 गोष्टी माझ्या लाईफमध्ये कधीच नाहीत म्हणे. कोणत्या 3 गोष्टी? 1, मला मूवीज पाहण्याचं वेळ नाही आहे त्याच्यामुळं संपलं विषय. 2, मला स्पोर्ट्समध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही. आणि 3, मला पॉलिटिक्समध्ये रत्तीवरचा इंटरेस्ट नाही आहे त्याच्यामुळं मी माझ्या लाईफमध्ये कधी मनोरंजनासाठी माझ्याजवळ वेळ द्यायला मिळणं म्हणजे ह्या गोष्टी मी कधी करत नव्हतो त्याच्यामुळे माझ्याजवळ खूप वेळ होता. मग मी करायचो काय, मी पुस्तक घेऊन बसायचो मॅथचं. आणि जोपर्यंत ती ओळ मला कळत नव्हती तोपर्यंत मी त्याच्या पुढे हटतच नव्हतो. आणि अशा पद्धतीनं माझं नॉलेज वाढत गेलं. मी तेवढीच एक गोष्ट पकडली आणि ज्यावेळेस मी शिकवायला चालू केलं, मला ज्योमेट्री मी पाठ केली होती दहावीपर्यंत, मला ज्योमेट्री कधी कळली नव्हती, पण ज्यावेळेस शिकवायला चालू केलं त्यावेळेस मी एक एक शब्द जो आहे तो अशा पद्धतीनं आत्मसात केला की मला त्याचा अर्थच कळला पाहिजे. कळलं का? आणि तसं करत करत आज इथपर्यंत आलेलं आहे. त्याच्यामुळे होऊ शकते की काही वर्षानंतर तुम्ही ज्यावेळेस मोठे होतात त्यावेळेस तुम्हाला कुठेतरी कानावर ऐकू येईल किंवा औरंगाबादमध्ये हा मॅथचा टीचर खूप जबरदस्त काय, तर त्यावेळेस तुम्ही आश्चर्यचकित होणार नाही. नाही आता पण आहेच आहे, पण एक नॉलेजची जी लेवल असते, बॉस सध्या बॉसच आहे नॉलेज होती, कारण अनुभव खूप दांडला आहे, खूप मेहनत केलेली माझी ती. मी आणखी त्या ह्याच्यातून जायचो त्यात ते तप माझ बाकी आणखी चालू आहे प्रोसेसमध्ये, बरोबर आहे. पण माझं हे म्हणणं आहे की तुम्हाला थोडंसं मी हे याच्यासाठी सांगतोय की ज्या ज्या गोष्टी अवघड वाटतात ना, मला नाही वाटत अवघड. तुमच्या तर माझ्यातले फरक नाही बरं का, लगेच तुम्ही शाळेनाच समजू शकता. तुमच्या तर माझ्यात फरक हा आहे फक्त की मी गिवअप करत नाही, मी वेळ देतो स्वतःला. मला जर एखादी माझं सॅटिस्फॅक्शन होत नाही आणि मी कुणाला भारी समजत नाही. माझं एक आहे की कुणी कितीही असू द्या मोठ्या डिग्रीवर काही, मी मा एक फक्त ओशो सोडले म्हणजे जे आहेत त्यांना सोडलं किंवा त्यांच्या लेवलचं संत लोक ते सोडलं तर मी बाकीच्या मोजित नाही. इन द सेन्स की माझं स्वतःवर तेवढा कॉन्फिडन्स आहे. म्हणजे मला जरी आलं सर सांगितलं व सर यायचं यायचं आहे तरी मी म्हणतो ओके. माझी थॉट प्रोसेस काय म्हणते मी त्याचा विचार करतो. कळते का? ही फक्त गोष्ट असल्यामुळं मी याच्यामध्ये सर्वाईव्ह होतो आणि चांगल्या पद्धतीने काम करू शकतो. त्यामुळं असं बऱ्याच वेळेस होतं की मला खूप वैताग येऊन जातो की साला काय सांगितलेलं आहे ना, यांना स्वतंत्र तरी कळलेलं आहे काय. मला असं वाटतं लँग्वेज एरर तर नाही, तर आता माझी इंग्लिश बऱ्यापैकी झाली, चांगली झालेली. मी नॉवेल्स वाचतो किंवा न्यूज ऐकतो, बऱ्याच वेळेस हॉलिवूड पिक्चर पण कळतात मला त्यांनी बोललेले. म्हणजे पहिले त्रास व्हायचा सबटायटल वाचायचं तो पण ऍक्टिंग चाललेली त्याची त्याची, मग ते 2 वेळेस बघावं लागायचं, एकदा वाचणं आणि एकदा बघणं ते मॅच करणं. पण आता बरेच वेळेस कळून जाते म्हणजे इंग्लिश माहिती आहे लेवलला आलेली की मी अर्थ समजू शकतो.
मग मला म्हणायचं की बाबा कुठेतरी हा मिस करतोय, म्हणून मी काय केलं, मी थोडे 8-10 हजार रुपये खर्च केले, मार्केटमध्ये सगळे चांगले पुस्तक घेऊन आलो मॅथचे, की ज्यांचं ज्यांचं नाव आहे लिहिण्यामध्ये चांगलं, आणि मग मी एकच कॉन्सेप्ट सगळ्या पुस्तकामध्ये वाचायला लागलो, आणि मग स्वतः विचार करायला लागलो त्याच्यानंतर, आणि त्याच्यानंतर थोडं वडिलांसोबत डिस्कस करायचं, वडिलांना माझं चांगलं नॉलेज आहे तिन्ही विषयाचं, फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स आणि इंग्लिश सुद्धा, मग त्यांच्यासोबत मी थोडंसं डिस्कस करायचो, त्यांना थोडं वाचायला सांगायचं थोडं, तर मग थोडंसं मला कळायला लागलं की यांना व्यवस्थित कळलेलं नाही, बऱ्याचशा गोष्टी कळलेल्या असायच्या, कारण माझे प्रश्न असे असायचे की ज्याचं उत्तर जोपर्यंत मला सापडत नाही तोपर्यंत मी थांबतो. आता तुमचा काय प्रॉब्लेम झाला मी सांगतो, मी ज्यावेळेस वेक्टर शिकवत होतो त्यावेळेस मी तुमच्या बोकंडी 1-2 टेस्ट लाभ दिले होते, गेले पटलं असं तुम्हाला, तुम्ही ते इंटिग्रेशन एवढी वगैरे करण्याच्या नादात होता, म्हणून तुम्हाला ऍक्च्युअली वेळ असतो पण तुम्हाला साधन भेटलं, कारण तिकडे मी तुम्ही काय दिवे नाही लावलेले काय, तुम्हाला साधन भेटलं थोडस बाबा आपल्याजवळ हे रिझन राहू शकतो, तू का बस सिरियस आहे, हसत राहायचं हसत राहायचं, काही जण असं म्हणू की ऐकत नाही, बरं माझं असं म्हणणं आहे की आता तुम्ही फक्त एक करा की घरी जाऊन रोज 1 घंटा वेक्टरमध्ये येणार ते ठरवा, एक तू जरी वाघ असलं तरी तुला द्यावा लागेल लक्ष ठेव, कळते का, रोज 1 तास द्यायचा आणि त्या 1 तासामध्ये लिहून पाहा गोष्टी, तुम्हाला मी सांगतो 10-10 वेळेस लिहून काढा ना, पहिले आहे तसं डोक्यात तर बसवा मग तुम्ही अप्लाय करणार आहे, आणि त्या एक्सरसाइजला पण परत परत सोडवा, बेसिक गोष्ट जोपर्यंत तुमची क्लिअर होणार नाही तोपर्यंत तुम्ही पुढे जाण्याचा विचार करू शकतात का, कळतंय का, हा मग पुढे चला सेक्शन फॉर्म्युला करणार, 4 गोष्टी सांगितलं, इंटरनल डिव्हिजन एक्सटर्नल डिव्हिजन, लय जास्त खोलत नाही जायचं, जास्त डोकं यू करायला गेलं ना फक्त फॉर्म्युला बेस्ट लक्ष ठेवायचं, पुढे चालायचं, किमान पहिले अचीवमेंट तेवढी झाली पाहिजे आपली, वरवरचं तरी माहिती पाहिजे, निवड तुम्हाला खोल पाण्यात पोहायला सांगतो कुणी लगेच समुद्रात जा, पहिले तुम्ही स्विमिंग पूल मध्ये ट्राय करता ना त्या पद्धतीचं, हा मग सेक्शन फॉर्म्युला झाला तुमचा, सेक्शन फॉर्म्युला झाल्याच्यानंतर आपण काय बघितलं रे, 3D स्टार्ट केलं होतं, आता 3D मध्ये मी तुम्हाला कोऑर्डिनेट सांगितलेले, मेन गोष्ट आहे की 3D मध्ये पॉईंटचा कोऑर्डिनेट कशा पद्धतीने डिफाईन केलेला आहे हे तुम्हाला कळलेले, तीन प्लेन तीन ऍक्सिस न प्लेन्स कसे तयार होतात, ऑप्टन कसं तयार होतं, त्या ते जर एकदा कळलं की मग सगळ्यात महत्त्वाचा कॉन्सेप्ट येतो पोझिशन वेक्टरचा, 2D मध्ये पोझिशन वेक्टर 2 पॉईंट दिलेले ए आणि बी, तर ए बी बार तुम्ही कसं लिहिणार, तर ओ बी बार मायनस ओ ए बार, 2D मध्ये पण तसं तर 3D मध्ये पण तसं, फक्त याच्यामध्ये 2 कोऑर्डिनेट्स असतील, याच्यामध्ये 3 कोऑर्डिनेट्स असतील, कळतंय का, एकदा पोझिशन वेक्टर लिहिता आला बरोबर आहे, त्याच्यानंतर मी तुम्हाला इंट्रोड्यूस केली युनिट वेक्टर्स आय कॅप जे कॅप के कॅप 3D मध्ये, पॉझिटिव्ह एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस झेड ऍक्सिस आला, मग तुम्ही दिलेल्या वेक्टरला इन टर्म्स ऑफ युनिट वेक्टर लिहायला शिकले, कळतंय का, दिलेल्या वेक्टरला युनिट वेक्टरच्या टर्म्समध्ये लिहायला शिकले बरोबर आहे, आणि मग त्याच्यानंतर मला वाटतंय तुमचे डायरेक्शन अँगल्स कोसाइन्स आणि त्यांनी एंट्री घेतली बरोबर, डायरेक्शन अँगल्स डायरेक्शन कोसाइन्स डायरेक्शन रेशोने एंट्री घेतली, आता त्याच्याशी रिलेटेड मोठ्या मोठ्या गोष्टी लक्षात ठेवा ना, की डायरेक्शन अँगल कसा डिफाईन केलेला आहे, डायरेक्शन कोसाइन्स म्हणजे काय, डायरेक्शन रेशोज म्हणजे काय बरोबर आहे, आणि त्याच्याशी रिलेटेड मी जे काही लिहून दिलेले तुम्हाला व्यवस्थित ते रोज लिहून काढा वाचा आणि ते लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, कळते नाही कळलं माझ्या तुम्ही डिस्कस करा, व्हॉइस मेसेज सोडू शकतात व्हॉट्सअपवर, मी पण व्हॉइस मेसेजमध्ये रिप्लाय देईन, थोडस मेहनत घ्या रे तर ते बरं राहील थोडस, हा तुमची जी सुई आटकली ना डायरेक्शन रेशो अँगल्स आणि कोसाइन्स वरती तिला थोडस लिहून काढा आणि एक एक पॉइंट लक्षात ठेवत चालू आहे, कळते, थोडं इमेजिन करा, विचार करता तो होईल, आणि त्याच्यानंतर तर मग स्केलर प्रोडक्ट बघितलं डॉट प्रोडक्ट त्याच्या काही प्रॉपर्टीज आहेत ती सोपीच गोष्ट आहे, कळते, त्याच्यानंतर आपण बघितलं वेक्टर प्रोडक्ट क्रॉस प्रोडक्ट, आता हे स्केलर प्रोडक्ट शी रिलेटेड जे आहे त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला, फॉर्म्युला बेस्ड आहे वेक्टर प्रोडक्ट, फॉर्म्युला बेस्ड आहे, येते लक्षात, आणि याच्यात आपण स्केलर ट्रिपल प्रोडक्ट वेक्टर ट्रिपल प्रोडक्ट पाहणार आहोत, व्हॉल्यूम पॅरलल ट्रिपल टेट्राहेड्रल फॉर्म्युला बेस्ड आहे, तर हे ज्या अशा मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत ना लय जास्त डेप्थमध्ये जाऊ नका, जाऊ मोठ्या मोठ्या गोष्टी करा, आणि जो क्वेश्चन टफ वाटतो ना त्याला थांबे सोडवा, बघा तुमचं काय तुम्ही बघा त्याच्यावरती काय तुमची मानसिकता तयार होते, एकदा 10 सोडवा टेक्स्टबुक मधले एक्सरसाइज, कळत
कळतंय का? बाकी वेक्टर संपल्याच्या नंतर तुम्ही अशा स्थितीमध्ये पाहिजे की मोठ्या मोठ्या गोष्टी तुम्हाला माहिती पाहिजे. लाईन अँड प्लेन टफ नाही आहे, इक्वेशन बेस्ड आहे, पण कुठेतरी काहीतरी रेफरन्स आला, मागची गोष्ट माहिती असेल तर बरं वाटतं जीवाला. कळतंय का? आता करणार एवढं रोज रिव्हिजन द्या, रोज रिवाइज करा, रोज रोज लिहून काढा पॉईंट. हे हाच फायदा असतो दोन वर्षामध्ये शिकण्याचा. दोन वर्षामध्ये ज्यावेळेस शिकवलं जातं त्यावेळेस माझ्याजवळ एवढी तगडी प्लॅनिंग आहे की तुम्ही 25 ते 27 टॉपिकला एक खट्टी रिवाइज करू शकता. कोणाला मी काही जरी विचारलं तरी येईल, एवढा वेळ देता येतो ना, तेवढं स्ट्रॉंग करून घेता येईल. जाऊ द्या आता, तुमच्या चुका मी तुम्हाला परत परत नाही निर्देशित करणार की तुम्ही यायला लेट केलं, पण ठीक आहे. आता जर समजा 17 क्वेश्चन पर्यंत पोहोचलो तर थोडा त्रास होईल तुम्हाला 17 क्वेश्चनचा, बरं का? ठीक आहे ना? आपलं चालू आहे 10 वर. मला कधी कधी भीती वाटते तुमचं फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा विचार करून, माहिती आहे का? केमिस्ट्री कारण की मी एवढं करून घेतोय. मी आणि आणखी एक सांगतो बरं का, तुम्ही एक लक्षात घ्या, वेक्टर अवघड आहे म्हणून पूर्ण मॅथ अवघड होत नाही. फक्त आपल्याला सोडायचं नाही, हे लक्षात घ्या. त्याच्यावर तुमचा कॉन्फिडन्स नका कमी होऊ देऊ की वेक्टर अवघड झालं ते गेलं सगळं. अशी गोष्ट नाहीये, जे येते ना त्याला सोडवायचं, परत कॉन्फिडन्स येऊन जातो. मला नेहमी काय वाटायचं की मी विराट कोहली पेक्षा भारी खेळू शकतो, कारण मी गल्लीमध्ये लहान पोरासून खेळायचो, दरात दोन चक्क्या आल्या. त्याच्यावर मला माहित होतं आपण नाही करतो, आम्ही आउटच होत नाही. लक्ष देते तुमच्या. त्याच्यामुळं लॉजिक, मॅट्रेसेस, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन, इकडं तुमचा डेरिव्हेटिव्ह आहे. काय आहे डेरिव्हेटिव्ह? हे अरे फॉर्म्युला असते का? हे नाही प्रॅक्टिस करा. इंडिपेंडेंट इंटिग्रल मजेदार टॉपिक आहे, कळते का? यांची रिव्हिजन करायची, पण सोडायचं नाही आपल्याला कोणती गोष्ट, हे लक्षात ठेवा. नाही मी याच्यासाठी सांगतो, कुणी जर त्या मानसिकतेत गेला असेल, नाही नाही वेक्टर छोडी देते बिलकुल नाही, कळते का? आणि लक्षात घ्या, आपला सिलेबस संपल्याच्या नंतर आपल्याला तेच करायचंय की जे विकनेसेस आहेत त्याला स्ट्रॉंग करायचं. कळते का? वाटलं तर बोर्डात पेपर झाल्यावर मी उरलेले 11 टॉपिक शिकवाय, कारण की आपले 80% 12 आहे. आणि 11 टॉपिकमध्ये पण लाईन अँड सर्कल तुम्ही शिकवलेलंच आहे. एक तर स्टॅटिस्टिक्सचा टॉपिक आहे, त्याच्यामुळं परमिटेशन, कॉम्बिनेशन, कॉम्प्लेक्स नंबर आणि आणखी कोणता टॉपिक आहे, सिक्वेन्सिटी नाही आहे, कॉम्प्लेक्स नंबर सांगितलं, कॉम्प्लेक्स नंबर, परमिटेशन, कॉम्बिनेशन, बायनोमियल आहे का? नाही नाही बायनोमियल नाही. बरं, जे आहेत त्यांना काही खूप वेळ लागणार नाही, कळते का? आणि तो त्यावेळेस तुमची अंडरस्टँडिंग मी वाढलेली असेल आणि तुम्हाला बोर्डाचं ताण बी नसणार, निवड मोकळे असणार. फक्त लक्षात ठेवायचंय की सोडायचं नाही आहे तोपर्यंत जोपर्यंत शेवटचं क्षण आहे आपल्याकडे. हे मानसिकता ठेवा आणि मग काही ज्याला आपण सक्सेस म्हणतो ते काही जास्त लांब नाही आहे. ठीक आहे, मला तुमच्याकडून खूप अपेक्षा आहेत, कारण पुढच्या वर्षी मला किमान तुमच्यातले किमान अर्धे तरी पूर्व पाहिजे, 100% यायला. किमान सांगतोय मी, बाकी 99.98 वर चालतील मला, पण किमान अर्धे 100% यायला पाहिजे, कळते? मॅथ्समध्ये बाकीबद्दल मी बोलत नाही, कारण खूप त्रास होतो म्हणून मला. ठीक आहे, चला क्वेश्चन नंबर 10. तुम्ही आता तुम्हाला सवय झाली का माझी? तुम्ही थांबवल्यावर पाहत नाही ना की वरत कुणाल आले आहे.
आता मला सांगा रे वेक्टर आवर म्हणजे काय सांगा मला तुम्हाला काय म्हटले त्यांनी फाइंड द एरिया ऑफ पॅरलोग्राम हूज डायगोनल्स आर डिटरमाइंड बाय एक पॅरलोग्राम आहे ज्याचे डायगोनल्स येणं डिटरमाइन करता येतात म्हणजे हे त्याला निर्देशित करते दीज आर द टू डायगोनल्स वेक्टरच्या फॉर्ममधले तुम्हाला एका पॅरलोग्रामचे हे दोन डायगोनल दिले आणि त्या पॅरलोग्रामचा तुम्हाला एरिया काढायला सांगितलाय इकडे लक्ष ते एरिया काढायला सांगितलाय फॉर्म्युला सांगा मला क्रॉस प्रोडक्ट करायचं त्याचा हाफ करायचा कळतंय का क्रॉस प्रोडक्टचा हाफ नाही करायचा त्याच्या मॅग्निट्यूडचा हाफ करायचा लगेच फॉर्म्युला नाही वापरायचा सगळ्यात पहिले काय करणार क्रॉस प्रोडक्ट करणार का कारण तुम्हाला माहिती एखाद्या पॅरलोग्रामचे जर दोन डायगोनल्स तुम्हाला दिलेले समजा असे काढले बी समजून घ्या समजा एक ए बार आणि बी बार आहे तर ह्या पॅरलोग्रामचा वेक्टर एरिया काय असतो हाफ ए बार क्रॉस बी बार आणि मॅग्निट्यूड काय असते याची मॅग्निट्यूड ए बार क्रॉस बी बार ची मॅग्निट्यूड डिवायडेड बाय टू कळतंय का हा झाला नुसता एरिया आणि हा झाला वेक्टर एरिया कळतंय का या त्रास करून घेण्यासारखे आहे का आता सरळ फॉर्म्युला बेस्ट आहे एक तर हे पॅरलोग्रामचा एरिया काढायचा म्हटल्यानंतर एक तर ऍडजसंट साइड्स दिलेले असतील वेक्टरच्या फॉर्म मध्ये नाही तर डायगोनल दिलेले असतील ऍडजसंट साइड दिले तर डायरेक्ट क्रॉस प्रोडक्ट काढा तो झाला वेक्टर एरिया त्याची मॅग्निट्यूड घ्या ते झाला एरिया कळतंय आता तुम्हाला एक पॅरलोग्राम आहे ज्याचे हे दोन डायगोनल्स आहे तर तुम्हाला त्या पॅरलोग्रामचा एरिया काढायचा आहे तर फर्स्ट वी फाइंड ए बार क्रॉस बी बार सो ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू आई कॅप जई कॅप कई कॅप हाँ ए बार पहले कौन है ए बार त्याचे कंपोनेंट बी माइनस वन माइनस टू माइनस वन थ्री माइनस थ्री आई क्या थ्री आणि इथं मी काही जण शाइनिंग आणते समजा चुकत असेल तर शाइनिंग ची गरज आहे का काय ना आणायची मग सरळ सर एक स्टेप वाढू द्यायची ना त्या दिवशीच्या एक्झाम्पल मध्ये ह्यानं शाइनिंग आणली त्याचा फटका आपल्याला बसला होता सांगितलं होतं मी माझी चूक पण झाली चूक मग माझा उलट होतो ना थ्री प्लस मायनस हे इलेव्हन कसं होईल मायनस मायनस नाईन मायनस त्याच्यामुळे शाइनिंग मारून त्रिक नऊ नऊ मायनस एक वन आता द्यायचं माइनस प्लस 11 कुठे भी पूल बनेज गेले नाही काही ना वाटत असं हे नका आपण येले होतो पूल आता पेपर उडून जा पूल नेस पाहणार आहे हे होते काय हे आता हे झाले ए बार क्रॉस बी बार हां आता मला सांगा तुम्ही एरिया ऑफ पॅरलोग्राम व्हेन डायगोनल्स आर गिवन वी नो दैट area of parallelogram when diagonals are given diagonals are do ke barbar kar lo ho sorry 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 nahi bolit nahi cha zaag do tum lagne tum bande dale ga tak mere bas pehle karo usme chalo aap aapke dekh lo baat mat karo bas काही जण काय काही जण काय करतील नुसतं ए बार क्रॉस बी बार इथे नेऊन हानतील त्याला त्याच्यावरती कंपोनेंट चेंज करतील मग एरिया बदल बरं का एरिया काढा मग दोन डिवाइड करा एरिया काढा या मॉल पेंटूला हात ना घालव एरिया सॉरी मॅग्निट्यूड काढा मॅग्निट्यूड काय आहे अंडर रूट 9 प्लस 11 स्क्वेअर म्हणजे 121 प्लस 64 152 इनटू रूटच्या आत मध्ये 120 200 260 64 65 66 266 हां आता ह्याच्यातून काही बाहेर निघते का करून पाहा काही चान्स नाही बस झालं मग घ्या ते एरिया स्क्वेअर युनिट लिहायचं नाही बोर्ड दार ते मार्क काढतो
आंसर इन द टेक्स्टबुक इज इनकरेक्ट. टेक्स्टबुक मध्ये आंसर इनकरेक्ट आहे, आपलं बरोबर आहे. ठीक आहे, आता पुढचा प्रश्न घ्या. इलेवन मध्ये काय म्हटलंय, ए बार बी बार सी बार डी बार आर फोर डिस्टिंक्ट वेक्टर्स. हे चार वेगळे वेक्टर्स आहेत, ए बार बी बार सी बार अँड डी बार आर फोर डिस्टिंक्ट वेक्टर्स. सच दॅट कशा पद्धतीने ह्याच्यातलं रिलेशन काय आपण, ए बार आणि बी बारचा क्रॉस प्रोडक्ट सी बार आणि डी बारच्या क्रॉस प्रोडक्टशी इक्वल आहे, अँड म्हणजे हे दोन वेक्टर इक्वल, ए बार क्रॉस सी बार इक्वल टू बी बार क्रॉस डी बार. काय प्रूव करायचं रे, प्रूव दॅट ए बार मायनस डी बार इज पॅरलल टू बी बार मायनस सी बार. ए बार मायनस डी बार हा पॅरलल आहे बी बार मायनस सी बारशी. माझा आता याच्यावर काय विचार करणार तुम्ही, हा पॅरलल आहे तर त्यांच्यातला अँगल झिरो असेल बरोबर. ए बार मायनस डी बार स्वतः एक वेक्टर आहे की नाही रे, कारण दोन वेक्टरचं सबट्रॅक्शन काय येतं, वेक्टर येतं ना. मग ए बार मायनस डी बार हा वेक्टर आहे, आफ्टर सबट्रॅक्शन यू विल गेट ओनली वन वेक्टर, त्याच्यानंतर हा पण एक दुसरा वेक्टर आहे. मग ह्या दोघं जर पॅरलल दाखवायचं असेल तर त्यांच्यातला अँगल झिरो दाखवला लागेल, आणि अँगल झिरो दाखवला लागेल म्हणजे क्रॉस प्रोडक्ट झिरो दाखवला लागेल. मग हे प्रूव्ह करणं म्हणजे काय, प्रूव्ह दॅट दिस इज पॅरलल टू दिस, दॅट इज टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं, दॅट इज टू प्रूव्ह ए बार मायनस डी बार क्रॉस बी बार मायनस सी बार इज इक्वल टू झिरो वेक्टर. हे जर मी प्रूव्ह केलं तर याचा अर्थ कारण दोघांमधला अँगल झिरो, कारण जर दोन वेक्टरमधला अँगल झिरो असेल तर ए बार क्रॉस बी बार काय असतं, ए बी साईन थीटा आणि त्याची डायरेक्शन, पण अँगल झिरो असल्यामुळे साईन झिरो जेव्हा झिरो होऊन जाते क्रॉस प्रोडक्ट झिरो होतो. म्हणजेच हे दोन वेक्टर्स पॅरल दाखवायचं म्हणजे काय, यांचा क्रॉस प्रोडक्ट झिरो दाखवायचं. आता ही गोष्ट समजायला काय अवघड आहे, म्हणतात दोन वेक्टर पॅरल दाखवायचे त्या सिच्युएशन मध्ये, तर तुम्हाला काय दाखवणं गरजेचं आहे, त्या दोघांचा क्रॉस प्रोडक्ट झिरो होते. मग तुम्ही एलएचएस घेणार, मग एलएचएस इज इक्वल टू ए बार मायनस बी बार, वाजू नको काय, अरे काही नाही सांगताय. आता डिस्ट्रीब्युशन ए बार क्रॉस बी बार मायनस सी बार, मायनस बी बार क्रॉस बी बार मायनस सी बार, ए बार क्रॉस बी बार मायनस ए बार क्रॉस सी बार मायनस बी बार क्रॉस बी बार प्लस बी बार क्रॉस बी बार. हा ते प्रूव्ह करणे ना, वरच्या गिव्हनवर करणार लागेल, मग गिव्हनच आहे ना. काय प्रूव्ह करायचंय, हे पहा मी असं लिहितो वी म्हणजे आपण सगळे हॅव ऑक्झिलरी वर्ब टू प्रूव्ह, वी हॅव टू प्रूव्ह दॅट, हमें क्या प्रूव करना है, वी हैव टू प्रूव दैट दिस वेक्टर इज पैरेलल टू दिस वेक्टर. ये प्रूव करना है हमें, भाई ये प्रूव करना है ये प्रूव करना है. इसका मतलब क्या प्रूव करना है, हमें ये दो वेक्टर पैरेलल प्रूव करना है, मतलब इन दोनों का क्रॉस प्रोडक्ट जीरो वेक्टर आता है, ये प्रूव करना है. मैं अपन गिवन हो रहा है दैट इज टू चा अर्थ क्या, हे प्रूव करायचं म्हणजे हे प्रूव करायचं, एका हवेतून आलं का ते तिथं होतं इथं आलं, तुला जे मी मानायचं होतं त्याचा आन्सर हे, की हे प्रूव्ह करायचं म्हणजे हे प्रूव्ह करायचं, दिस इज नॉट टेकन फ्रॉम एअर. यस सर, अरे तू हसायला नाही पाहिजे, तू हसणं म्हणजे स्वतःचा आत्मान करून घे, कारण तुझे स्वतःचे जे पॉइंट्स असतात ते लिजेंडरी आहेत. सर राव ते राहील सर, आपल्याकडे एक काय चालू असतं तुमचं, चला ह्याचा विषय संपणार आहे, कारण कोई भी वेक्टर उसका खुद के साथ में क्रॉस पड़े झिरो आता है, क्योंकि अँगल झिरो होता है. तो बी बार क्रॉस बी बार झिरो वेक्टर येईल, येईल तुमच्यामुळे झाले बी बार दोन वेगळे वेक्टर आहेत बोलखानो, आता लक्षात घ्या रे, आपल्याला हे झिरो वेक्टर आणायचे म्हणजे सगळं नजरच होणार आहे. मग आता बघा ए बार क्रॉस बी बार कोणाची बराबरी करतोय,
याच्या जागी सी बार क्रॉस डी बार लिहून टाकायचं आहे. हो पण याच्या जागी के लिहिले सर मायनस सी बार क्रॉस डी बार लिहायचं. रुको बघा लिखेंगे लेकिन पहिले मेरे तो खत्म होंगे. ए बार ए बार क्रॉस बी बार ला तुम्ही हे लिहिले म्हणून याच्या जागी ती नका लिहू. त्याला उलट करायचं नाही तर मग तेच करत बसलायचे मग. कारण याच्या जागी ह्याला घेतलंच आहे कारण ते ह्याच्यातून कॅन्सल होऊ शकतं. पुन्हा ह्याला ए बार क्रॉस बी बार लिहिल्यावर मग पुन्हा त्याला तसं लिहावं लागेल. पुन्हा ह्याला असं लिहावं लागेल. लूप तयार होईल मग काही जण कळत नाही. मग आता ए बार क्रॉस सी बार आणि बी बार क्रॉस डी बार आहे. परत ए बार क्रॉस सी बार ला काय लिहू शकतो आपण. बी बार क्रॉस मायनस आणि लक्षात तसं ऍज इट इज फक्त रिप्लेस केले. आता याला असं ठेवू द्या सी बार क्रॉस डी बार मायनस बी बार क्रॉस डी बार याला असंच ठेवलं. आणि हे जर मी उलट लिहिलं तर साईन बाहेरचं चेंज होतं म्हणजे एवढी प्लस बी बार क्रॉस डी बार आणि हे होईल मायनस सी बार क्रॉस डी बार. हे कॅन्सल होईल कॅन्सल होईल. बरेच जण इथे फक्त शून्य लिहितात तर झिरो वेक्टर लिहायचं ठीक आहे. मग जर दोन वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट झिरो वेक्टर येत असेल हियर ए बार मायनस डी बार क्रॉस डी बार मायनस सी बार इज झिरो वेक्टर अँड दिस इम्प्लाईज लॉजिक इफ देन आठवतं का. जर असं होत असेल तर काय म्हणू शकता की अँगल बिटवीन ए बार मायनस डी बार अँड बी बार मायनस सी बार इज झिरो. दॅट इज ए बार मायनस डी बार अँड बी बार मायनस सी बार आर पॅरलल टू ईच अदर हेन्स ट्रू. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 12 करण्याच्या वेळेस इसको लिख लो. आपल्या मॅथ साठी ना मॅथ तर एक नंबर आहे. मी तर म्हणतो ना त्या टेक्सबुकला चॅलेंज नाही आपल्या मॅथचा. सगळ्या गोष्टी क्लिअर होत्या. हा क्वेश्चन बघा. तुम्ही मला सांगा तुम्हाला ए बार दिलेले सी बार दिलेले तुम्हाला म्हटले असा एक वेक्टर फाइंड आउट करायचा होता. त्यांनी स्वतः नाव दिले बी बार जो की सॅटिस्फाय करतो हे आणि हे. बरोबर आहे. तुम्हाला काय करायचं असा वेक्टर फाइंड आउट करायचा आहे जो सॅटिस्फाय करतोय त्या वेक्टरचा क्रॉस प्रोडक्ट आणि हे. तर आता ह्या पद्धतीचा क्वेश्चन कसा करणार. तुम्हाला एक वेक्टर फाइंड आउट करायचं तुम्हाला त्याचे कंपाउंड्स माहिती का नाही. तो वेक्टर ह्या दोन कंडिशन सॅटिस्फाय करणार. सगळ्यात पहिले जो वेक्टर फाइंड आउट करायचा आहे त्याचे कंपोनेंट्स काहीतरी अजून करा. लेट बी बार फाइंड आउट करायचं लेट बी बार बी एक्स आय क्या प्लस वाय जे क्या प्लस झेड के क्या त्याचं काय अर्थ नाही. मग आता काय दिलेली कंडिशन आहे जर तुमचा हा वेक्टर असेल रिक्वायर्ड इथं असं म्हणा लेट रिक्वायर्ड वेक्टर बी बार इज इक्वल टू एक्स आय क्या प्लस वाय जे क्या प्लस झेड के क्या. मग नाव तुम्हाला काय दिलेले रे ए बार क्रॉस बी बार इज इक्वल टू सी बार दिलेले. मग मला सांगा ए बार काय आय क्या प्लस जे क्या प्लस टी क्या आणि बी बार काय एक्स आय क्या प्लस वाय जे क्या प्लस झेड के क्या. म्हणजे आपण असं लिहिण्याच्या वेळी डायरेक्ट करू शकतो ना. एक काम करूयात आता असं करूया या इक्वेशन साठी तुम्हाला ए बार क्रॉस बी बार पाहिजे. ए बार क्रॉस बी बार कसं काढलं असेल आय कॅप जे कॅप के कॅप मान्य. ए बारचे कोएफिशिएंट काय आहेत 1 1 1 आणि बी बारचे कोएफिशिएंट काय आहेत एक्स वाय झेड कंपोनेंट्स. बरोबर. मग ए बार क्रॉस बी बार काय असेल आय कॅप
z minus y minus y minus g cap z minus x z minus x प्लस के कॅप y minus x y minus x आता हा तुम्हाला a बार क्रॉस b बार भेटलेला आहे. नाउ इट इज गिवन, इट इज गिवन दैट काय दिलेले आहे तुमच्याजवळ a बार क्रॉस b बार इज इक्वल टू c बार दिलेले आहे. a बार क्रॉस b बार आपल्याजवळ हे म्हणजे z minus y i cap minus z minus x j cap plus y minus x k cap is equal to c bar j cap minus k cap. j cap minus k cap. तू चांगली ग्रीप पकडली बरं तू मॅथ मध्ये, तुझ्याकडून मला जरा होप्स आल्या होता. म्हणजे तू मॅथचा अभ्यास करतोय, फिजिक्स केमिस्ट्री नाही करत आहे वाटतं, पण मॅथ्स मध्ये तू चांगली ग्रीप पकडायला थोडं प्रॅक्टिस चालू होती, पण फिजिक्स केमिस्ट्री तर मी सांगायचं म्हणलं झालं एक दोन दिवसापूर्वी विसरलो म्हणून सांगितलं. हां तू मला सांग इथं आहे आता एक आहे इक्वलिटी ऑफ वेक्टर आहे, दोन वेक्टर इक्वल आहेत मग यांचे कंपोनंट्स इक्वल पाहिजे. देअरफोर बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर हे बघ बोर्ड्स म्हणजे काही वेगळं नसतं. जे लिहित आहे ना ते सांगून लिहा. घरचे कसं म्हणतील तुला काय करायचं कर सांगून कर बाबा. मग आपण सांगतोय का बाबा हे इक्वल आहे मग काय दिसतो बाय इक्वालिटी ऑफ वेक्टर. आय कॅपचा कंपोनंट इकडच्या आय कॅपचा कंपोनंट मॅचिंग, इकडं आय कॅप मोजूनच नाही म्हणजे त्याचा कंपोनंट झिरो आहे म्हणजे झेड मायनस वाय इज इक्वल टू झिरो. जे कॅपचा कोएफिशिएंट वन आहे आणि हा काय मायनस आहे हा म्हणजे असं लिहिणार तुम्ही कळते. आणि इथं वाय मायनस एक्स इज इक्वल टू मायनस वन मायनस वन म्हणजे तुमच्याजवळ काय भेटलेलं आहे याला जर याला मल्टिप्लाय केलं एक्स मायनस झेड इज इक्वल टू वन आणि इकडं एक्स मायनस वाय इज इक्वल टू वन ह्या मायनस दोन्ही साईडला मल्टिप्लाय केलं तर तुमच्याजवळ हे तीन इक्वेशन आले. झेड मायनस वाय इज इक्वल टू झिरो, एक्स मायनस झेड इज इक्वल टू वन आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू वन. आणि दुसरी कंडिशन दिलेली हे बघा एक एक लक्षात घ्या तुम्ही काय करताय. एक आणखी कंडिशन वापरून म्हणजे हे सॉल्व होऊन जाईल. आता ए बार डॉट बी बार दिलेले थ्री इट इज ऑल्सो गिवन, इट इज ऑल्सो गिवन ए बार डॉट बी बार इज इक्वल टू थ्री. ए बार काय आहे आय कॅप प्लस जे कॅप प्लस के कॅप डॉट बी बार काय एक्स आय कॅप वाय जे कॅप प्लस झेड के कॅप इज इक्वल टू थ्री. मग आता यांचा डॉट पडून तुम्हाला माहिती आय कॅपचा आय कॅपशी फक्त करायचं बाकीचं झिरो येऊन जाते. वन इंटू एक्स एक्स प्लस वन इंटू वाय वाय प्लस झेड इज इक्वल टू थ्री. आता बघा आता तुमच्याजवळ हे इक्वेशन आहे ना हे इक्वेशन बरोबर आहे. मग आता आपण काय करू शकतो ते झेड ला एक्स च्या फॉर्म मध्ये लिहिता येतं या इक्वेशन मध्ये ना वाय आणि झेड एक्सच्या फॉर्म मध्ये लिहून टाका एक्सची व्हॅल्यू निघेल किंवा कोणत्या तरी एका व्हेरिएबलच्या फॉर्म मध्ये. वाय ला एक्सच्या फॉर्म मध्ये लिहायचं झालं कसं लिहते वाय इक्वल टू वन मायनस एक्स सॉरी एक्स मायनस वन आणि झेड ला एक्सच्या फॉर्म मध्ये लिहायचं म्हणलं इथून लिहिते कळतंय तुम्हाला. माझ्या एक इक्वेशन एक्स वाय झेड तिघ पण मग एक इक्वेशन असेल तर एकच अननोन पाहिजे ना. मग हे जे दोन रिकामे अननोन आहेत वाय आणि झेड ते वरच्या इक्वेशनचा वापर करून आपण त्याला एक्स मध्ये कन्वर्ट करूयात कळतंय का. मग आता मला सांगा याला वन म्हणूयात याला टू म्हणूयात याला थ्री म्हणूयात आणि याला फोर म्हणूयात. फ्रॉम फ्रॉम टू थ्री अँड फोर वी हॅव सध्याच म्हणची गरज नाही ना आपण वायच्या फॉर्म मध्ये तर जमणार नाही ना आपण एक्स फॉर्म मध्ये लिहिले ठरवलं ना नाही ते सोपं आहे असं म्हणतोय ते झेड इक्वल टू डायरेक्ट वाय येत आहे ना आणि झेड इज इक्वल टू वाय आणि झेड इक्वल टू एक्स मायनस वन चल ठीक आहे मग जाऊ दे वन टू थ्री फोर टू जाऊ दे एक एक्स्ट्रा हा आपण काय करतोय सगळ्यांना वाय मध्ये कन्वर्ट करायचं ना तर झेड इज इक्वल टू काय वाय मग एक्स ला काय लिहिणार अरे
वाय करायचं आपल्याला होईल ना बरोबर सर एक्स प्लस वाय इक्वेशन बोलून एक्स इज इक्वल टू काय वन प्लस वाय नाही इथं पहा ना एक्स झालं वन प्लस वाय प्लस वाय म्हणजे वाय काय झालं आपल्याला वायच्या फॉर्म मध्ये करायचं मैंने बात में वाई वो नहीं सुना मैंने बात में वाई बोला हाँ अब जेड इक्वल टू वाई जेड इज इक्वल टू वाई सो दिस इज इक्वल टू थ्री तो वन प्लस थ्री वाई इज इक्वल टू थ्री थ्री वाई इज इक्वल टू टू तो वाई इज इक्वल टू आगे टू वाई बस एक भेटल की मग ती गलती लागून जाईल बरोबर आता जेड ए लक्षात आलं का हा प्रश्न विचारतात बरं का अशा पद्धतीचा प्रश्न विचारतात बरोबर ठीक आहे राईट लक्षात द्या पटकन लिहा पुढचा पण प्रश्न अशाच पद्धतीचा हा बेटा कल मिळते.